या संज्ञेची संकल्पना आपल्याला स्पष्ट झाली पाहिजे हे लक्षात घ्या. आणि याच्यानंतर पुढे जाताना पर्यटनाचा आणि इतिहासाचा ज्यावेळेस आपण संबंध, मी तुम्हाला ते सांगतो, कारण इतिहासाशी निगडीत पर्यटन आहे, ऐतिहासिक स्थळालाच भेट दिली जाते, बरोबर, धार्मिक स्थळालाच भेट दिली जाते. त्यामुळं आपणाला या ठिकाणाचा संबंध इतिहासाशी जोडता येतो, आणि जोडण्यासाठी म्हणून पर्यटक प्रवास करणारा आवश्यक, आणि हा पर्यटक वेगवेगळ्या हेतून या ठिकाणांना भेटी देतो. मग त्या भेटी हेतू आहेत शिक्षण घेण्यासाठी, हेतू आहे ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी, हेतू आहे दवाखान्यात दाखवण्यासाठी. तर अशा वेगवेगळ्या कारणास्तव हे पर्यटन घडतं, आणि अलीकडच्या काळामध्ये पर्यटनाचा स्तर हा उंचावलेला आहे, आणि कोणालाही पर्यटन करणं अलीकडच्या काळामध्ये परवडणारी गोष्ट झालेली आहे. पर्यटनामध्ये प्रवासाची साधनं उपलब्ध झालेली आहे, आर्थिकदृष्ट्या परवडेल अशा पद्धतीनं हे पर्यटन घडून येतं. आता आर्थिकदृष्ट्या म्हणजे कसं, उत्पन्नाची साधनं वाढली, उत्पन्न वाढलं, आणि हे उत्पन्न वाढल्यामुळं कोणालाही पर्यटन करता येतं. विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरामध्ये आपण पाहिल्यावर सहल जाते, सहलीचा उद्देश सुद्धा पर्यटनाच्या माध्यमातूनच पूर्ण होतो. ऐतिहासिक स्थळाला भेटी देणं, धार्मिक स्थळाला भेटी देणं किंवा अन्य कारणासाठी हे पर्यटन घडून येतं, आणि पर्यटन घडून येत असल्यामुळं व्यक्तीच्या उद्देशाची पूर्ती होते. व्यक्ती मनात उद्देश ठेवून हे पर्यटन करतो. आता समजा एखाद्या व्यक्तीच्या वेळेस काम शोधण्यासाठी मुंबईला चालला, काम शोधणं हा त्याचा उद्देश आहे. एखादा व्यक्ती गोव्याला चालला, तो गोव्यातली माहिती संपादन करणं हा त्याचा उद्देश आहे. ज्यावेळेस आपण रायगडाला पन्हाळगडाला भेट देतो, ऐतिहासिक माहिती संपादन करणं हा आपला उद्देश आहे. ज्यावेळेस वेरूळला जिंकायला आपण भेट देतो, त्यावेळेस तिथली माहिती मिळवणं, ऐतिहासिक ज्ञान प्राप्त करून घेणं. मग ती वेरूळला जिंकायची गेली कोणाच्या काळामध्ये झाली, ते शिल्प कोणाच्या काळामध्ये विकसित झालं, त्याला योग्य प्रकारे ऐतिहासिक कोणत्या कालखंडामध्ये त्याचा विकास झाला, हे आपणाला या पर्यटनाच्या माध्यमातून लक्षात येईल. म्हणून अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या उद्देशानं व्यक्तीला हे पर्यटन करावं लागतं, आणि व्यक्ती तो करतो. आणि म्हणून आणि ही इतिहासाची सांगड का घातली जाते या पर्यटनाची, तर इतिहासाशिवाय पर्यटन हा शब्द लागूच पडत आहे. आपण जाऊन जाऊन जातो कुठं, किल्ला पाहायला, लेणी पाहायला, अलग किल्ला लेणी असेल किंवा आणखी कुठले धार्मिक स्थळामध्ये मंदिर असेल, अलग. ज्यावेळेस आपण अमृतसर शीख धर्माचं तिथलं मंदिर पाहण्यासाठी, हे पर्यटनाचं काम. समजा ज्यावेळेस आपण इथून आग्र्याला जातो ताजमहल पाहण्यासाठी, हे ऐतिहासिक वास्तू. शहाजहाननं अलग आपली पत्नी मुमताज हिच्या स्मरणार्थ हा आग्रा या ठिकाणी ताजमहल, ते आपण पुस्तकात पाहिलं, परंतु प्रत्यक्ष पाहणं आणि ती कृती पाहणं याच्यामध्ये फार मोठा अंतर आहे. अलग टीव्हीवर पिक्चर पाहणं वेगळं, पिक्चर मधलं गाणं पाहणं वेगळं, आणि रेडिओवर गाणं ऐकणं वेगळं, कारण दूरदर्शन हे दृकश्राव्य साधन आहे. तसं ज्यावेळेस आपण आग्र्याला जातो, प्रत्यक्ष ताजमहाल पाहण्याची संधी आपल्याला उपलब्ध होते. चित्रातलं काय आहे ते सर्वसामान्य. पण आग्रा या ठिकाणी ज्यावेळेस आपण जातो, त्यावेळेस ताजमहाल पाहण्याच्या मनातला इरादा पूर्ण होतो. आपला जो हेतू आहे तो पर्यटनाच्या माध्यमातून साध्य होतो, आणि मग पर्यटनाच्या माध्यमातून साध्य होण्यासाठी या ठिकाणी आपण पर्यटन करतो, आणि करणारा जो व्यक्ती आहे तो पर्यटक आहे. प्रवास करणारा, पर्यटन करणारा आपला हेतू साध्य करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हा प्रवास करतो, आणि या प्रवासाला आपण पर्यटन असतो.